Okay.
ज्याचं चित्त प्रभूच्या नाम रूपाच्या ठिकाणी जडलेलं आहे आणि महाराजाच्या दृष्टीनं दैववान तो आहे ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणलेला आहे. जवळजवळ तीन चरणाचा अर्थ पूर्ण झालाय, पण मधलं एक ध्रुपदाचं चरण आपलं माग आहे त्याच्या बाबतीत थोडासा विस्तार करतो. या तीन संकल्पना मांडत असताना महाराजांनी आज तुमच्या आमच्यावर या संकल्पना लादलेल्या नाहीत, त्यांनी मांडलेल्या आहेत. शब्द दोन बारकाईने ऐकण्याची गरज आहे. लादणं वेगळं असतं आणि मांडणं वेगळं असतं. खर तर तुकाराम महाराजांनी आपल्यावर मत लादावं एवढी त्यांची उंची आहे आणि त्यांनी मत आपल्यावर लादलंच पाहिजे ही आपली लायकी आहे. पण साधू मंडळी मत लादत नाही, मत मांडत असतात. मला वाटतं साधूचा एवढा जरी आचार आपण जीवनामध्ये घेतला तर संसारात होणारी भांडणं, गावात होणारी भांडणं, शहरात होणारी भांडणं एका मिनिटात थांबून जाते. एका मिनिटात एवढा संतांचा आदर्श आपण जर समोर ठेवला तर कोणता आदर्श? मत लादणं आणि मत मांडणं हा आदर्श महत्वाचा आहे. थोडं उदाहरणाने पटवून देतो. मत लादणं वेगळं असतं आणि मत मांडणं वेगळं असतं. कल्पना करा, आधी व्यवहारातलं उदाहरण सांगतो आणि मग संसारातलं उदाहरण सांगतो. आपली शेती आहे, 5 एकर शेती आहे, पण आपल्या शेतीच्या बाजूला 1 एकर जमीन विक्रीला निघालेली. जमिनीची किंमत चांगली 20-25 लाख आहे, कारण ते शिवार राजुरीच आहे. जमिनीची किंमत 25 ते 30 लाख आहे. आणि मग घरामध्ये चर्चा चालू झाली. माझं मत आहे आपल्या शेताला जोडून जोडून शेती मिळत नाही, तो 1 एकर घ्यायचा. घ्यायचा म्हटलं की दुसरा म्हणतो, दादा गरज आहे का काही? अहो अडचणी किती आहेत, पोरांची शिक्षण आहे. आता पोरग इंजिनियर झालं काही झालं तर कुठं नोकरी लावायची असेल, काय करायचं असेल तर पैसा किती लागणार आहे? नाही मला वाटतं नको, नाही घ्यायची. भांडण सुरू झालं. पण ह्याच्याऐवजी जर मत मांडलं, मला असं वाटतं आपल्या शेतीच्या बाजूला ती शेती आहे, गेली तर परत भेटणार नाही, मला वाटतं घ्यावी. शब्दात फरक काय आहे? घ्यायची आणि दुसरा घ्यावी. मला वाटतं घ्यावी. आणि मग सगळ्या परिवाराने विचार विनिमय केला. अहो दादा पण अडचणी आहेत, 50-25 लाख आणायचे कुठून? अरे कर्ज काढू. पण परत शिक्षणी काळजी करू नको, काळजी करू नको. मी एक FD करून ठेवलेली आहे, ती लपडी केलेली अशी नका, पण FD केलेली आहे. आणि ती FD पुढच्या वर्षात पूर्ण होणार आहे. त्याच्या आपल्याला सोडून दिले तर 20-25 लाख भेटणार आहे, त्याच्यात ऍडजस्ट होईल आणि आपलं वर्षभराचं इन्कम कोणाच्या शिक्षणाला लागेल? बघा दादा मला तर काय वाटत नाही, कसं करायचं विचार करू. आणि मग अशा विचार विनिमयामध्ये जर व्यवहार झाले तर घरात भांडणं होतील का? नाही होणार. मत मांडणं याला म्हणतात. आता जाऊ द्या, हे जरा तुम्हाला दूरच वाटत असेल तर अगदी सोपं सांगतो. कल्पना करा, घरामध्ये भाजीला कारले आहेत आणि दोडके आहेत. ऐकायला आलं का तुम्हाला? घरामध्ये भाजीला काय काय कारले आहेत आणि दोडके. तुमची इच्छा आहे दोडक्याची भाजी व्हावी, पण त्यांची इच्छा आहे कारल्याची भाजी व्हावी. खरं सांगा, घरात कोणती भाजी होते? एवढं धाडसाड म्हणता तुम्ही. आणि मग तुमची इच्छा दोडक्याची भाजी व्हावी, पुण्यामध्ये ताटामध्ये कारण्याची भाजी आली. सांगितलं होतं ना तुला करू नको म्हणून, भांडणाला सुरुवात झाली. पण तुम्ही जर सांगितलं अगं मला वाटतं दोडक्याची भाजी खावी, आणि बायकोनं खुलासा करावा, अहो दोडके ताजे उद्या राहू शकतात, पण कारले आज खराब होतील, आज आपण कारल्याची करू, उद्या दोडक्याची करू, भांडणं होतील का सांगा? नाही तुम्हाला पटलंय का? उद्यापासून बंद होतील का? हवी ही अपेक्षा विठ्ठलाने समाजासमोर आपलं मत लादलेलं नाही, मांडलेलं आहे. महाराज म्हणतात अनेक माझ्या मनाने. माझ्या मनाला येत नाही बाबा, मग पंडित असो किंवा शहाणा असो, माझ्या मनाला येत नाही. तुम्हाला वाटत असेल तर वाटू द्या, पण माझ्या मनाला येत नाही ही महाराजाची मत मांडण्याची भाषा आहे असं मला वाटतं. असो अभंगाचा सरळ सरळ गोषवारा झालेला आहे. थोडक्यात प्रस्तावना करून अभंगात प्रवेश करणार आहे. अगदी थोडक्या वेळात आपल्याला अभंगाचं चिंतन पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. मला याची पूर्ण जाणीव आपण मुंबईमध्ये चिंतन करतो आहोत, कीर्तन करतो आहोत, म्हणून मला अगदी वेळेमध्ये 12:00 पुढे 1 मिनिट जायचं नाही. अगदी वेळेत ऐका, माणसाचं
जीवन जे घडत असतं जीवनामध्ये माणूस काहीतरी ध्येयाच्या दृष्टीने जेव्हा मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा किंवा यशस्वीतेच्या शिखरावर माणूस जात असतो तेव्हा त्या शिखरावर जाण्याकरता त्याला कोणतं तरी एक ध्येय कोणता तरी एक आदर्श पुरुष असावा लागतो आदर्शाशिवाय जीवन जगूच शकत नाही माणूस कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही दृष्टीने जीवनामध्ये आदर्श पाहिजे गाण्याच्या क्षेत्रामध्ये जर आम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर गायन क्षेत्रातला आदर्श वादनाच्या क्षेत्रात आम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रातला आदर्श म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी मोठ्या माणसाकडे पाहून माणूस घडत असतो घडत असतो मग एक वाक्य बोलू का माणसाला घडण्याकरताही कोणीतरी मोठाच कारणीभूत असतो आणि माणसाला बिघडण्याकरताही कोणीतरी मोठाच कारणीभूत असतो हे दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवा म्हणून घडण्याकरता किंवा बिघडण्याकरता बिघडणं अपेक्षा नाही पण माणसं बिघडतात त्याचा आपल्याला विचार करायचा नाही आपल्याला घडण्याचा विचार करायचा आहे घडणारा माणूस जो घडत असतो जीवनामध्ये मोठ्याचं अनुकरण करून कारण का बरं असं कारण जीवाचा एक स्वभाव आहे मोठ्या माणसं जे करतात त्याचं अवलोकन करून आपल्या जीवनाचा आचार कसं बनवणं गीतेच्या वचनापासून सुरुवात करतो तर तुकोबाराच्या वचनापर्यंत तुम्हाला पुरावे देतो गीता माऊली सांगते यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तद्देवे तरुजनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एत वडील जे जे करिते तया नाम धर्म देविते मग एरानुष्ठिते सामान्य सकळ किंवा तुकोबाराय म्हणतात पुढे गेले त्यांचा सगळे जिंकतात का मला
विचारायचे जुगारात हरणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे का जिंकणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे हरण्यात हरणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे तसं लग्न सुद्धा एक जुगार आहे ऐका एकाच घरातली दोन उदाहरणं सांगतो दशरथ राजा म्हणजे तो जुगार हरलेला व्यक्तिमत्व तर राम प्रभू तो जुगार जिंकलेला व्यक्तिमत्व म्हणून वाक्यात थोडं स्पष्ट करून द्या दशरथाला बायको भेटली दशरथ हिला नाही म्हणणार मी दशरथाला बायको भेटली कैकेयी कैकेयी सारखी बायको जर भेटली तर राजवाड्यात पाय रबरून मारायला लावतो आणि रामाला बायको भेटली सीता सीतेसारखी बायको भेटली तर जंगलामध्ये सुद्धा स्वर्ग निर्माण करते म्हणून जो जिंकला तो जिंकला म्हणून लग्न हा काय आहे जुगार आहे म्हणून गणपतीत मी हा जुगार खेळलो नाही जोड लागला त्या प्राण्यामध्ये असं सांगतात बैलाचा जोड लागणं आवडत आणि बैलापेक्षाही घोड्याचा जोड लागणं अत्यंत आवडत पण त्या दोन्ही घोड्या जोड्या एवढ्या सुंदर होत्या दिसायला सारख्या वारख्या म्हणजे शुद्ध मराठीत बोलायचं जर धरलं तर सेम टू सेम सध्या शुद्ध मराठी ही सारख्या वारख्या म्हणजे दोघीचा रंग दोघीच्या शेवटी दोघीचे दात दोघीचे शिंग सारखे म्हणतात तुम्ही त्या व्यापाऱ्याने सांगितलं नाना तुमच्या समोर उभे केलेले हे दोन घोडे आहेत ना याच्यात एक आई आणि एक मुलगी आहे या दोन्ही घोडे आहेत पण याच्यातली एक आई आहे आणि एक मुलगी आहे फक्त तुम्ही मला हे निवडून दाखवा याच्यातली आई कोणती आणि मुलगी कोणती दोन्ही घोड्या तुम्हाला फुकट देणार नानाने त्या दोन्ही घोडे घेतले समोरच मुळा मुठा नावाची नदी आहे घ्या नदीवर नाना नदीवर जायची काय गरज आहे उत्तर पाहिजे ना घोडे नदीवर सोडा पाहिजे अहो नाना स्वच्छ धुतल्यात सकाळी या घोड्या धुण्याची काय गरज आहे उत्तर पाहिजे ना सोडा पाण्यात दोन्ही घोड्या पाण्यामध्ये सोडल्या तर दृश्य असं होत सर्व प्राण्यांना स्वभावता पोहणं असत त्या दोन्ही घोड्या पोहत होत्या पण हे घोडी पुढे पोहत होती दुसरी तिच्या पाठीमागून जात होती नानाने लगेच उत्तर दिलं समोर जाणारी आई आहे आणि पाठीमागे जाणारी मला सांगण्याचं तात्पर्य काय की कोणताही जीव जीवनामध्ये आदर्श ठेवूनच आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करत असतो पण एक आहे माणसं जे बिघडतात त्याचं एकच कारण आदर्श त्यांचा चुकलेला असतो आणि जे माणसं सुधारतात त्याचं कारण असत ती माणसं त्यांचा आदर्श योग्य असतो म्हणून एक घटना सांगून जाईल फार गोड घटना आहे आम्ही संस्थेमध्ये असताना मी दुसऱ्या वर्षाला होतो आणि चौथ्या वर्षाच्या परीक्षेचे कीर्तन चालू होते आणि आता तुम्ही कायम कीर्तन ऐकणारी मंडळी आहेत नवीन कीर्तनकार असले किंवा बऱ्याचशा कीर्तनकारांना ती सवय असते की कीर्तनाच्या शेवटी ते एक वाक्य वापरतात काय जे जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष जे जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवऱ्यांचं आहे ते त्यांच्या कडे समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो असं सहसा कॉमन काय असतं वाक्य असत सहसा वाक्य असत पण त्या वर्षातलं एका पोराने त्याचं आडनाव ठोके महाराज आडनाव त्याचं ठोके होत ठोके होत त्याने वाक्य वापरलं होतं इतकं गोड वाक्य वापरलं होतं त्याने वाक्य काय वापरलं सर्व कीर्तन केलं परीक्षेचं 40 मिनिट आणि शेवटी एक वाक्य असं वापरलं आज कीर्तनामध्ये जे जे काही बरोबर आलं ते मला आतापर्यंत जे चांगली माणसं भेटले त्यांच्या संगतीचा परिणाम आणि माझ्या कीर्तनात जे जे चुकलं ते मला आतापर्यंत भेटलेल्या तुकाराम माणसाच्या संगतीचा परिणाम वाक्य फार प्रेरणा देणार होत फार गोड होत ते आता तर मला फारच गरजे म्हणजे माणसं तेच घडतात ज्यांनी जीवनात योग्य आदर्श निवडला आणि माणसं ते बिघडतात ज्यांच्या जीवनातला आदर्श चुकला खर तर अशी स्पष्ट नावं घेऊ नये पण घ्यायला काय हरकत नाही पिक्चर क्षेत्रात सिनेमाटाला जीवनामध्ये आदर्श ठेवून काय जीवन घडणार आहे दादा पण जीवनात आदर्श तसाच पाहिजे आणि मग एक सांगू का जीवनामध्ये आदर्श ठरवत असताना बऱ्याच वेळेला माणसाची गफलत होण्याची शक्यता आहे माणूस कोणालाही मोठा म्हणून कोणालाही दैववान म्हणून कोणालाही शुद्ध म्हणून माणसं
आन्सर आधी एक केलं पाहिजे. आपल्या जीवनात जीवन गुरुवारी कॉन्सेप्ट वाक्य सांगतो विठ्ठल बाबा भोलेंचं, वा आपलं जीवन एवढं पवित्र आहे कोणे हलकटाच्या पायावर घालून त्याचं वाटोळं करून घेऊ. जीवन फार पवित्र आहे. गुरुवारी भोले बाबांचं वाक्य आणि तुम्हाला सांगतो आठ अध्याय ते शिकवायचे, आठ महिने नऊ अध्याय शिकवायचे, आठ महिन्यामध्ये शिकवायचे, पण महिन्यातून तीन ते चार वेळेला हे वाक्य बाबाच्या तोंडात येईल. आपलं एवढं पवित्र जीवन, आपल्यामध्ये एक मन आहे, पाणी पिणार छान के हर गुरु करणार पहचान के किंवा जान असे मन. कोणाच्याही पाठीमागे जाऊ नका, जाऊ नका. कोणाच्याही पाठीमागे जाऊन आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेऊ नका. महाराज म्हणतात आंधळ्याच्या काठी लागली आंधळे. एखाद्या आंधळ्याच्या पाठीमागे एखादा आंधळा माणूस लागला तर काय होईल? जे पुढच्या आंधळ्याचं झालं ते होईल. पुढचा आंधळा जर खड्ड्यात पडला असेल तर हाही खड्ड्यात पडेल. कदाचित ते आंधळ योग्य ठिकाणी गेलं असेल, कदाचित म्हणतो, तर हे जाण्याची शक्यता आहे. मात्र चान्सेस फार कमी आहे, शक्यता फार कमी आहे. म्हणून जीवनामध्ये आदर्श योग्य निवडता आला पाहिजे. म्हणून बऱ्याच लोकांचा काळाचा अपव्यय जो होतो त्याचं येतं कारण त्याला योग्य माणसं योग्य मार्गदर्शक निवडण्याची नजरच घेतो. काही काही मंडळी मला विचारतात महाराज तुमचं वय काय हो? मी सांगत असतो माझं वय आहे, माझी जन्मतारीख आहे 20/7/1983. माझं वय सध्या 34 ते 35 आहे. तुम्हाला खोटं वाटते काय? आयडी प्रूफ आहे माझ्या. तुम्हाला खोटं न खोटं वाटणं सहायची त्यात काही वाटत नाही. कोणालाच खरं वाटत नाही बाळकृष्ण महाराज माझे कोणालाच खरं वाटत. एसटी तर मला पोलीस भाऊन दादा म्हणत. माझ्या नशिबाला दोन शब्द बाबा आजोबा. संत ज्ञानोबाच्या दर्शनाला गेलो, एक म्हातारी टाकी टेपत टेपत आली, मला म्हणते मामा बाजूला वा ना. म्हणजे काय ज्ञानोबाला थोडी भाजी पाठवली हो आपण. मला लोक म्हणतात महाराज तुम्ही मार किती साली आनंदीत कोणत्या सल्ली सुटले? मी तर 2004 सुटलो. मग एवढ्या कमी काळात, म्हणजे मी फार मोठे असं मला म्हणायचं नाही, पण लोक जे विचारतात ते सांगतो. तुम्ही एवढ्या कमी काळात या स्टेज पर्यंत कसे आले त्याचं उत्तर मात्र मी देणार आहे. का देतो का तो सांगू. त्याचं एक कारण आहे, परमार्थात काळ थोडा गेला पण सगळी माणसं मला चांगलीच भेटली, हलकट एकही भेटलं नाही त्याचा. परमार्थात काळ थोडा गेला, फार थोडा काळ गेला, पण माणसं मला जी भेटली ती एक नंबर भेटली. आळंदीला आलो, चातुर्मास राहिलो, गुरुवारे बोधे बाबा भेटले. गुरुवारे बोधे बाबाच्या संगतीत सुटलो, गुरुवारे बंडाचा करार तर भेटले. आणि मग मला सांगा, मला जर माणसं जर हिमालयाच्या उंचीची भेटली असतील तर त्यांच्याकडे पाहण्याचा अंदाज घेत घेत टेकडी व्हायला अडचण काय? माणसं हिमालयाच्या उंचीची भेटली. पण जीवनात आदर्श पुरुष निवडत असताना जरबड करू नये, जाणून करा. दादू पिंजारे नावाचे संत, राजस्थानातले फार विरक्त संत. दानो पात्रा खोलो पिंजारी तो दादू, पिंजारी तो दादू. त्याच्याकडे कोतवाल आला, कोतवाल अनुग्रह घेण्याकरता आला. कारण माणसाची भाव अशी असते, म्हणजे दादू पिंजारी सिद्धही होते आणि प्रसिद्धही होते. जसं असं घडत नाही, प्रसिद्ध असणारे सिद्ध असतीलच असं नाही आणि सिद्ध असणारे प्रसिद्ध असतीलच असंही नाही. महाराज काल परव मी घटना ऐकली आणि मग आम्हाला प्रश्न जो पडायचा ना की जुने मंडळी ध्रुव बाळानं अशी तपश्चर्या केली की 12 दिवसानं वारा घेतला. किती? 12 दिवसानं वायू घेतला. एवढी तपश्चर्या ध्रुवानं केली, प्रश्न पडायचा हे कसं शक्य? आता त्या विस्तार फार मोठा आहे, त्याचा वेदांतिक दृष्टीने फार मोठा विस्तार आहे, पण सगळा करत नाही. पण थोडक्यात सांगतो, मला एक काशीचे महात्मे भेटले आणि उमेशजी व्हायचा पदवी नाही होता. जिने के लिए जितनी एनर्जी लागते आहे, माणसाला जगायला जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी एनर्जी त्या वायूतून खेचण्याची योग प्रक्रिया आहे. आज अशी हिमालयात मंडळी आहेत, ते दिवसातून फक्त 5 मिनिटं सूर्याकडे पाहतात, 40 वर्ष झाले जेवलेच नाही.
अशी काशी मध्ये एक महात्मा आत्ता गेले ते आत्ता गेले ते काय करायचे फक्त सकाळी उठून 5 मिनिटं पाणी पाण्यामध्ये हात ठेवायचे 5 मिनिटं पाण्यात हात ठेवायचे मग करायचे काय त्याची साधना तशी पाण्यातून जगायला लागणाऱ्या तत्वांचा हातातून खेचून घ्यायचे हातातून खेचून घ्यायचे आणि तेवढ्यावर जगायचे आणि जो महात्मा मला भेटला होता त्या महात्म्याने 4 महिने मात्र 4 महिने फक्त पाण्यावर काढले होते किती 4 महिने अशी काही सिद्ध महात्मे आजही या जगात आहेत तर किती प्रसिद्धी आहे अप्रसिद्ध असणारे किती सिद्ध आहेत ती समीक्षा तुम्ही करा मी कशाला पंचवाचा एक स्वभाव असतो की माझे गुरु सिद्ध असो नाही तर नसो पण कसे असले पाहिजे प्रसिद्ध असले पण तो कोतवा दादू पिंजारी यांच्याकडे अनुग्रह घ्यायला गेला दादू पिंजारी सकाळच्या वेळेला आपलं अंगण झाडत होते अंगण महात्मा सगळे काम करू शकतो असं काही नाही पण आपल्या परंपरेमध्ये एक महात्मा ढोरं उडत होता एक महात्मा शेती कुरपत होता एक संत आपले गाडगे घडवत होती काही करू शकतो महात्मा ते झाडत होते दादू पिंजारी हा कोतवाल तिथे आला शेवटी हा कोतवालच इकडे कोणाला दादू हे दादू पिंजारी कुठे राहतात आता हे विचारलं तर दादू पिंजारी तुम्ही आहात का म्हणून तर महात्मा नाव रूपाचा अभिमान घेऊन कधी जगत नसतो नाव रूपाचा अभिमान आपल्याला झोपी जरी उठला बागो मला सहज कोणाला बागो नाव आलं उमेशही म्हणतो आपण नावाचे काय आहोत अभिमानी आहोत फोटो माझा आहे आपण रूपाचे काय आहोत अभिमानी आहे महात्म्याला रूपाचाही अभिमान नसतो आणि नामाचाही अभिमान नसतो दादू पिंजारी या झोपडीत राहतो डोक्याचं कोतवाल त्याने बाई मग सरले एक खांड तर मुस्कळत दिली जोरात दिली तुम्ही तर बाई मग सरली आणि एक मुस्कळत दिली खांड तर तर काय केलं बायाशी माग सरली आणि एक मुस्कळ दिली एवढे मी जोरात नव्हती तांत ते क्षस्त्र भारत सहनशील तांत्रिक महात्मा दुसरे अरे हे दादू पिंजारे कुठे राहतात परत त्याला राग येण्याचं कारण होतं ना तसं रास्त कारण होतं मूर्खा एवढे मोठे संत झोपेत राहतात का 5 टिपणावाल्याचे बंगले दादू पिंजारी कुठे राहतात म्हणजे या झोपेत त्याने तिकडे पोट दाखवून शेवटी शांतीने विचारले दादू पिंजारी आहेत तरी कुठे म्हणजे काय झाडू देऊ अरे बा ज्यांच्याकडून अनुग्रह घ्यायला आलो अरे 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 मी किती आरोपाची माणूस महाराज माफ करा महाराज माफ करा माझं चुकलं महाराज माफ करा दादू पिंजारी म्हणले काय चुकलं तुझं काही चुकलेलं नाही महाराज तसं बोलू नका अहो मी तुमच्याकडून अनुग्रह घ्यायला आलो आणि तुमच्या मस्कडात मी मारली महाराज माफ करा नाही नाही तुझं काही चुकलं नाही तू केलं ते योग्य अहो मी काय योग्य केलं तुमच्या मस्कडात मारली मी दादू पिंजारीने दिलेलं उत्तर फार गोड आहे ते आता आपल्याला फार महत्वाचं आहे दादू पिंजारी म्हणले बाबा अरे संक्रांतीला बैला जे गाडगं लागतं ना त्याचं 1.5 तास काम असतं तर बाई 3 वाजून घेते तुला तर पूर्ण आयुष्य माझ्या चरणावर व्हायचंय मग गुरु वाजून घ्यायला नको भक्त ऐका गुरु असाच वाजून घेतला पाहिजे असा अर्थ भरू नका मात्र गुरु समजून केला पाहिजे हे मात्र नक्कीचं Thank you.
एकमेकाचे लव नका, परमार्थिक साधूचे लव, साधूचे लव. म्हणून आम्हाला जीवनात आदर्श ठरवायचा, तुम्ही स्वतःच्या बुद्धीने ठरवू नका. तुको बरोबर सुको महाराज आम्हाला जीवनात आदर्श सांगायला कसा असावा. आम्हाला घडायचे आणि एक सांगू, तुम्ही ज्या उंचीवर गेले त्या उंचीवर आम्हाला माणसाने अपेक्षा उंच ठेवाव्या. आपली कुवत आहे की नाही पाहू नये, पण अपेक्षा उंच ठेवू. उपनिषदाने आज्ञा दिली, तुम्ही मरायला टेकले तरी मी 100 वर्ष जगणार आणि सत्कर्म करणार अशी अपेक्षा ठेवा. तुम्ही मरायला टेकत असले तरी ही अपेक्षा ठेवा, मला 100 वर्ष पूर्ण आयुष्य मिळणार आहे आणि मी सत्कर्म करत राहणार आहे. चांगली अपेक्षा ठेवायला काय आहे, चांगली अपेक्षा ठेवा. आणि सांगा, माणसानं उंच अपेक्षा ठेवल्या तरच काहीतरी उंची पर्यंत जाऊ शकतो. आपण ते लहान पोराला म्हणतो ना, काय किती टक्के मार्क पाडणार, किती टक्के बाया 50% पडले पाहिजे. बाळू 2 मीटर हा किती टक्के पडले पाहिजे, 50%. त्याच्यासमोर ध्येयच कुठ काय मी जर ठेवलं ते जाईल कुठून, त्याची धाव काय बाया 100% मार्क पडले पाहिजे. हा बाबा नक्की पडले. पोरग म्हणलं, बाबा मी जर 12वीला पास झालो तुम्हाला काय देणार, 100% मार्क पडले मला काय देणार. बाया तू पास झाला तर तुला 2 व्हीलर देणार आणि ना पास झाला की 4 व्हीलर देणार. बघू चक्कच पडलं म्हणजे तुम्हाला धक्का बसला की नापास झाला, पास झाला तर 2 व्हीलर, नापास झाला तर 4 व्हीलर. बाबा कसं काय म्हणे, तू जर पास झाला तर कॉलेजला जायला पर्स, आणि तू जर नापास झाला की 4 व्हीलर रिक्षा घेऊन जाणार. चला राजूने 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 अरे भाडा अरे भाडा अरे भाडा अरे काय ठरवा. मारा तुम्ही ज्या उंचीवर गेली, आता माझा जीव घेऊन या बळी, पैसवाली ओळी संताची. मला कोणाच्या ओळीला बसू नका, मला कोणत्या उंचीला घेऊ नका. मग संत गेले ताया जगात देखना तोच आहे का बर सर्वे मुला.
कांचन माठ्यांचे संसारातली माणसं सगळी गुण त्यांनी पैसा आणि धन याचे आश्रय आले होते. पैशाला मोठा वाटतो, पैशाला कुलीन वाटतो, पण साधूची संकल्पना तुम्हाला काय वाटत असेल ते सोडून द्या. पण मी माझ्या भूमिका सांगू, स्पष्ट सांगतो माझ्या दृष्टीने शुद्ध कोण आहे. मी चौथ्या चरणात सांगणार माझ्या दृष्टीने शरण्य कोण आहे हे मी तिसऱ्या चरणात सांगणार आहे. पण माझ्या दृष्टीने दैववान कोण आहे हे पहिल्या चरणात. झाले भक्तीचा जिव्हाळा ग्रंथावर उपजीविका करणारे असा अर्थ नाही.
ग्रंथ ज्यांचं जीवन बनले असे. जीवन म्हणजे काय? जीव जीती जीवनास. मला वाटतं माणसाला अन्न नाही मिळालं तर माणूस विशिष्ट काळानंतर जगू शकत नाही. जीवाला पाणी नाही मिळालं तर विशिष्ट काळानंतर जगू शकत नाही. तसं ज्ञानेश्वर जसं माणूस पाण्या वाचून तरफडतो ना, तहान लागलेली असावी, पुरण पडलेली नसावी, आत पडलेली असावी आणि पाणी भेटू नये. पाणी भेटू नये अचानक असं पाणी भेटत राजा प्रधान आणि आपले शिपाई घेऊन तो पारण्यात गेला.
आनंदात गेला त्यांची चुकाचूक झाली. चुकाचूक झाली आणि मग राजाला प्रधान भेटेना प्रधानाला शिपाई नाही सगळे तस्तर फिरायला लागले. सगळे ठरवलं आपण नगराकडे जाऊ म्हणजे आपल्या भेटी आपण देते होती पण नगराकडे जायचा रस्ता कुठे म्हणजे एका झाडाखाली त्याने एक आंधळा दिसला. ताई आंधळा कोणाला म्हणतात ज्याला चालता येत नाही तर ज्याला डोळ्याने दिसत नाही त्याला काय म्हणतात आंधळा. आता माझ्या बोलण्याच्या शब्दाकडे लक्ष दे. एक शिपाई तिथे गेले हे आंधळ्या तुला आमचा राजा दिसला का तुला आमचा राजा दिसला त्या आंधळ्याला न्यायची मी जन्मच आता मला कसा दिसेल. शहराकडे जाण्याचा रस्ता कोणता सरळ जा उजवीकडे वळा आर्ध्या तासा शहराचा. शिपाई गेले आणि प्रधान दहा ठिकाणी आला. तुम्ही म्हणाल कसा काय आला कीर्तनात येतो टेन्शन घेऊ. प्रधानजीच्या शब्दाची देव लागली. ओ आंधळे बाबा काय आमची माणसं काही चुकली हो इथून गेलेली जाणवली का जाणवली का ते म्हणे हो आता तुझे काही शिपाई गेले बाबा तू असा सरळ जा उजव्या हातावर त्यांची भेट होते. किती राजा कसा काय आला मग अशी वाटते देऊ येऊ शकतो कीर्तन मग आठला जाईल रात्री 12 वाजता रोटा बंद होऊ शकतात. राजा काय करू शकत राजा काय राजा तिने पाहिलं सुरदारजी तुमची तब्येत बरी आहे ना. हो माझी माणसं चुकली हो इथून गेलेली काही लक्षात आलं का तुमचं काही जाणवलं का. हो आधी गेले ते शिपाई होते 20 मिनिटांपूर्वी गेले 10 मिनिटांपूर्वी तुझा प्रधान गेला राजा तू ही सरळ जाऊन उजव्या हातावर तुझी भेट होऊन जाईल. तुमच्या माझ्यासारखा असता तर निघून गेला असता पण नेतृत्वाला एवढं गाफील राहून जमत नाही. नेतृत्वाने चुकंदळ असलं पाहिजे. महाराज आपण रस्त्याने चालताना खड्डा लागला रस्त्याने जाताना खड्डा लागला गटारीचा वास आला तर आपल्याला रुमाल लावायला परवानगी पण नेतृत्वाला परवानगी नाही बघ. हा वास का येतो हा खड्डा का पडला हे लक्ष देण्याची गरज आहे. नेतृत्व चोखंदळला सध्या पश्चिम महाराष्ट्राचं बरं पण आमच्या मराठवाड्यात जर तुम्ही आता कोणी प्रांत वाद नाही सांगत बरं मला एकाने मी गाडी घ्यायला गेलो स्वीट होती माझी त्याची फार आदळायची ती कुठेही लागायची मग त्या शोरूमला गेलो निसानच्या तिने मला तुम्हाला गाडी कशी पाहिजे मी ना काय पैठण तालुक्यात फिरली पाहिजे. दहा मिनिट त्यांच्या आस्थानी
जम जवळचे कोण सूत्र सांगितलं बरं नाही तर लग्न जपून तृप्त न करायला गरीबाच्या पोटा पाय देऊ ना तिला तरी काय गरीबाच्या पोटाला होणार नाही तो भागी राजे माफ करा एक विचारू द्या या बाबर ओळखलं कस बाबा हा ओढा उजवा हा डावा हे तुम्हाला कळालं कस काय आवडे म्हणजे गाथा भजनामध्ये आम्हाला काळभंग केला होता तुकाराम महाराजांनी शिकून ठेवलंय चांगलं ओढ कस वाईट ओढ कस ते निवडायचं म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे तेजा यशारती अंतर तू भोगावरी घेतली उजव्या घोड्याच्या घोड्याला हात लावून कितीने हात विथरलं हे डाव्या घोड्याला मी किती चोम भागतोय ते ओढ जाच दुसरी आठ माझी खुराक तेवढी बंद करायची खुराक ध्यानात आहे ना पण एक
का तू राजाच्या पोटचा नाही तू आचार्याच्या पोटचा कसं काय विचार तुझ्या आईला जो तू राणीकडे गेला आईकडे आई सांग मी कोणाच्या पोटचा राणी म्हणजे झालं गेलं जाऊन गेलं मिळालं ना तुझ्या डोक्यात कोणी आई खरं सर नाही रे बाळा पण हाताचा पाळणा करून तुला लहानाचं मोठं केलं बाळा मला सोडून जाऊन जाणार आहे पण सांग मी कोणाच्या पुढचा म्हणजे राजा खरं सांगतो तुला तू आचार्याच्या पुढचा म्हणजे त्याचं काय झालं आपलं राज्य मोठं पण मला मुलं व्हायची आणि मरायची राजा तर वारच पाहिजे मग माझ्या बरोबर आचार्याच्या बाई तुला दिवस गेले होते आणि आपल्या गावातलं बाळंतपण करणारी जी सोयी नाही तिला मी आधीच 10,000 रुपये देऊन ठेवले आणि तिला सांगितलं तिला जे मूल होईल ते माझ्या समोर आणून टाक आणि माझं झालेलं तिच्या समोर टाक आमच्या दोघीच्या दिलेवर एकेच दिवशी झाल्या सुईनबाईने एक चालूपणा केला आचार्याच्या बायकोचं पोरग माझ्या समोर आणि माझं पोरग आचार्याच्या बायको समोर नेलं असं बरं आचार्याच्या पोटचं तुमच्या डोक्यात आलं होतं तसलं काही नाही कितना चांगले विचार करत आता उत्तर येत आहे का हे झालं खरं पण आंधळ्याने ओळखलं कस उत्तर ओळखलं विचारलं बाबा तुमच्या कस लक्षात आलं म्हणजे बाबा आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय कोण कोणाच्या पुढचं कसं ओळखायचं यादीच्या यादी जी मी तुम्हाला काढून दाखवली ते यादीच्या यादी काढून दिली काही प्रमाण जातीवाचक असल्यामुळे मी आज कीर्तनात म्हणणार नाही बैठक आहे पासा मी सांगते आपला उद्देश तसा नसतो पण काय सांगा कोणाचं डोकं काय महाराजांनी एक सूत्र सांगितलं जो माणूस इकडच्या चुकल्या तिकडं करतो त्याच त्याला त्याच ह्याला सांगतो ओळखून जावं त्याची मायवेश्य आहे माफ करा बरं प्रमाणे म्हणून बोलतोय चहाडाची माता व्यभिचारी न तत्वता तुकाराम महाराज म्हणतात जन्म उंच कुळात आहे क्रिया मंगळ ओळखून जावा खालच्या जातीचा आहे आणि खालच्या जन्मा कुळात जन्म क्रिया चांगली आहे ओळखून जावं हा उंच जन्माचा आहे ज्याचा संघ चित्ती तुका म्हणे तो ते होईल गाथा वाचल्यावर नाही होणार होणारच बाबा ते ठीक आहे पण मग माझ्या पुढे असं काय घडलं तुमच्या पुरात ध्यानात आहे का तुम्ही एक लाख दोन चमचे दोन राजा खर सांग घोड्याच्या व्यापारात मी तुझे किती पैसे वाचवले 40 लाख तू खरंच राजाच्या पोटचा असता तर हातात ते अंगठी काढून माझ्या अंगावर फेकली असती पण तू देऊन देऊन दिलं काय एक लाख दूध राजा खर सांग हिऱ्याच्या व्यापारात मी तुझे 50 लाख रुपये वाचवले खरंच राजाच्या पोटचा असता तर गळ्यातली सोन्याची साखळी काढून माझ्यावर फेकली असती तू देऊन देऊन दिलं काय दोन चमचे तू राजा मी तुझे मोहऱ्यामध्ये 1 कोटी रुपये वाचवले तू खरंच राजाच्या पोटचा असता तर आता तो सोन्याचा कडा काढून माझ्यावर फेकला असत पण तू देऊन देऊन दिलं काय दोन लाडू मी त्या दिवशी ओळखलं 1 ग्लास 2 चमचे दोन लाडू हे राजाचे लक्षण नाही हे आचार्याचे लक्षण संत वाङ्मयाची उंची याच्यात भरकत होणार संसारात होणार नाही तर परमात्मा ते होणार नाही मग कोणाला देववान म्हणू नका मग कोणाला म्हणा याला देववान म्हणा ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला तो जिव्हाळा शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगतो जिव्हाळा शब्दाचे दोन अर्थ आहेत 10 मिनिटं चालतील ना घेतले साडे ना अरे तुम्ही टाळ्या मी वाजवा म्हणून वाजवल्या का चालते साडे दहा तेवढं नाही घेणार जिव्हाळा शब्दाचे दोन अर्थ करा जिव्हाळा शब्दाचा एक अर्थ आहे स्नेह प्रेम आणि जिव्हाळा शब्दाचा दुसरा अर्थ आहे झरा झरा ज्याने भक्तीतला प्रेम जाणला तो दैववाने आणि ज्याने भक्तीचा झरा जाणला तो दैववाने भक्तीतलं प्रेम म्हणजे काय संसारातलं प्रेम गुणावर आहे पण भक्तीतलं प्रेम गुणरहित आहे संसारातलं प्रेम कामना धरून आहे परमार्थातलं प्रेम कामना रहितम गुणरहितम
कामना रहित सूक्ष्म आपलं प्रतिक्षण वर्धमान अविच्छिन्न सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम सहा लक्षण भक्तीतल्या प्रेमाची केलेली आहेत. सगळ्याचा विस्तार नाही करणार. संसारातलं प्रेम गुणावर आहे, परमार्थातलं प्रेम गुण रहित आहे. मग रुक्मिणीला मैत्रिणीने सांगितलं का ग तू त्याला पाहिलं नाही, त्याचा बायोडाटा वाचला नाही, पण त्याची फेसबुक वर प्रोफाईल पाहिली नाही. फेसबुकच्या प्रोफाईल वरून लय अंदाज लागत जाऊ ना. काल परमार एक वाक्य फार गोड आलं होतं, मतदार कार्ड आधार कार्डावर माणसाचा जेवढा फोटो असतो म्हणून तेवढाही खराब नसतो. फेसबुक व्हॉट्सअपच्या प्रोफाईल वर जेवढे फोटो चांगले असतात तेवढा चांगलाही नसतो. स्पष्ट आधी बघायचा. सध्या फार विचित्र व्हायला लागले प्रकार. जाऊ आता तू त्याच्याकडे पाहिलं नाही. आता पण तुला सांगते, रात्री कीर्तन ऐकलं मी नारदाच. नारदानं सांगितलं तो सावळा कासे पितांबरू. आता तो सुंदर आहे तिमरे. त्या बॉल वकाचं सगळं खरं नसतं ना. त्यात नारदाचा तुझे विश्वास घेऊ नको. तुला माहिती ना नारदानं कोणाकोणाची कशी वाट लावली, त्या भस्मासुराला काय फसवलं नारदाने. हा तू त्याचं ऐकून त्याच्यावर प्रेम करायला लागलीस. रुक्मिणी म्हणते आता माझ्या चित्तानं त्याला वरले. एका जनार्दनी असतो.
पहिला गुण झऱ्यात अखंडता असते, झऱ्यामध्ये स्वच्छता असते आणि झऱ्यामध्ये शीतलता असते. शब्द आले त्याला अखंडता, स्वच्छता आणि शीतलता. म्हणजे अर्थ काय, ज्याची भक्ती अखंड आहे, ज्याची भक्ती स्वच्छ आहे आणि ज्याची भक्ती शीतल आहे तो दैववान आहे. तो का म्हणे चार दिवसांना का काल्याची वाट पाहू नका, सात लवकर नाव लिहून घ्या.
कारण महाराज वावर आहे तर पावर आहे. पावर हे तर काय पावर. लवकरात लवकर सातबाऱ्यावर नाव लिहा. अखंड भक्ती स्वच्छ पाहिजे महाराज. भक्ती स्वच्छते ना भक्ती मुळच स्वच्छ आहे. म्हणजे भाजी मला सांगा आपण जेव्हा धोडके बटाटे आणतो तेव्हा ते खरट असतात का? तशी भक्ती मुळची स्वच्छच आहे. पण सुकृणी करून मीठ जास्त पडलं की ती खरट होते. तशी भक्ती मुळची स्वच्छच आहे. पण भक्तीचा हेतू बिघडला की भक्ती अस्वच्छ होते. ओव्या सांगू ये रे बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी. ज्याच्या भक्तीचा उद्देश भोग आहे ती अस्वच्छ भक्ती आहे. आणि ज्याच्या भक्तीचा उद्देश देवा फक्त तुझी सेवा करायची. तुझी सेवा करीन मनोभावे देवा काय नको मला तुझ काय. अरे तू का म्हणे तुझी नलगे तसोडी आणि तुझी चिंदी नको रे चिंदी. ते वैकुंठ काय म्हणतो मोक्ष काय म्हणतो ते मला काहीच नको. अशी ज्याची भक्ती कामना रहित म्हणजे हेतू त्याचा स्वच्छ आहे. माफी मागून बोलतो किती लोकांचा भक्ती करण्याचा हेतू स्वच्छ आहे. म्हणून उद्भव निघते जवळजवळ आता या महिन्यात कीर्तन सांगायचं लागले. किती लोक परमार्थ म्हणून कीर्तन ठेवतात महाराज. समाजाच्या कीर्तनकाराकडून अपेक्षा फाजील होत चाललेली आहे आणि कीर्तन ठेवणाऱ्यांचे उद्देशही फाजील होत चाललेले. जुन्या काळात लोक तमाशाला का जायचे गायला गाणं भेटायचं गाणं ऐकायला भेटायचं. पुढचं नाही मला बोला वाटत तसं बघायला भेटायचं करमणूक व्हायची. आणि आज जर तुम्ही कीर्तनात येताना जर तोच उद्देश ठेवून येत असाल तर अपेक्षा फाजील झाले. आणि तुम्हाला एक सांगू का तुम्हाला सांगण्याचं कारण एक आहे. आम्हाला सुद्धा आता समाजाच्या अपेक्षा रोखानं चालावं लागायला. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला गरज काय चालण्याची गरज काय. आम्हाला हे सांगण्याकरता तसं चालावं लागतं हे ध्यानात ठेव. इच्छा नाही इच्छा नाही. आम्हाला वाटतं एखादं गाव असं भेटावं त्यानं म्हणावं महाराज आज नुसतं वेदांत चिंतन असतो. अशी गाव भेटतात बरं नाहीत असं नाही भेटतात. महाराज नेवासा परिसरात अशी काही गाव आहे ते म्हणतात महाराज आता मला चिंतन सांगा. कोकणात सुद्धा मला गावं भेटली. आता ते तुम्हाला वाटेल महाराज काय म्हणतील पण अजून तुम्हाला सांगतो. आपला हायवे आहे ना हायवे कोणता नाशिक पुणे हायवे त्या हायवेची एक बाजू ही बाजू. मी प्रांतवाद करत नाही बरं दादा पण माझ्या निरीक्षण सांगितलं हायवेची ही जी बाजू आहे ना बोरी निमगाव सावा पुढे राजुरी पुढे कर्जुल ही जी बाजू आहे ना खरंच चिंतनाला सांगितलं चिंतन म्हणजे इकडची वाईट आहे असा माझा अर्थ नाही बरं दादा. असं अर्थ करू नका मुळीच तुम्ही. पण आहेत काही गाव बरं इकडचे काही सगळीच नाही त्याच्या मदत बी काही काही वाड्या आहेत. पण अशी काही गाव भेटतात आम्हाला किती होतात महाराज चिंतन सांगा भेटत नाही. त्याचं गेलं गेलं तो महाराज खबर महाराज म्हणजे विंडो सर पडे आणून दे चांगल्या बरोबर चांगलं वाईट जर चांगलं जर विकायचं असेल जसं वाईट विकायचं असेल तर चांगल्याच्या आश्रयाला जावं लागतं. तसं आज गणित उलट झालंय वाईटा बरोबर आम्हाला चांगलं द्यावं लागतं. उद्देश किती लोकांचा कीर्तन ठेवण्याचा महाराज. 1000 पत्रिका वाटल्यावर 100 माणसं जमा होतात. पण लोकांना माहिती आहे कीर्तन नुसतं चुटपुंजे वाचं जरी ठेवलं तर 200 सहज. मग काही निमित्तानं लोक कीर्तन ठेवायला बीर बारचं उद्घाटन कीर्तन. एकाचा तुम्हाला फोन आला म्हणजे महाराज अभंग सुचवा म्हणजे कीर्तन काय निमित्ताने म्हणजे पोल्ट्री फार्मचं उद्घाटन उद्देश आहे. म्हणून भक्ती ज्याची उद्देश पवित्र आहे स्वच्छ आहे तो देवाचा पुत्र. म्हणून एक सांगतो आधी आता एक वाक्य सांगतो ना आता पूर्वार्ध संपवतो पूर्ण अभंग नाही वाक्य काय. तुकाराम महाराजांचे या पहिल्या चरणातले शब्द जाणीवपूर्वक माझ्यासोबत म्हणाय जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. महाराजांनी भक्ती करणारा दैववान नाही म्हटलं ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणलाय तो दैववान.
पंढरीची वारी घडते तुम्ही पुण्यवान आहात, पण आपल्याला घडत नाही म्हणून त्याचा द्वेष करून भक्ती उष्ण करू नका. तुम्हाला कीर्तनात रोज जायला भेटत बाकी तुमचं, पण आमचा येत नाही त्याचा द्वेष करून भक्ती उष्ण करून घेऊ नका. साधना थोडी करा पण निराभिमानी करा. मात्र एक भेटला होता मला साताऱ्याजवळ, त्याने महाराज आपण कीर्तनात पुढं कधी बसतच नाही म्हणजे अशी बरेच असतात जाऊगावी, म्हणजे न बसण्याचं कारण काय? म्हणजे मी पुढं बसलो की कीर्तन करा दडपण येतो. दडपण कोणाचं येतं? आपल्यापेक्षा विद्वान तपस्वी असल्या का हो म्हणजे अडचण म्हणजे का दडपण येतं कारण काय? म्हणजे आपला अभ्यासच तेवढा काय हरी पाट्याचे पाच अभंग पाठ आहेत म्हणजे त्याचा अक्षरे अभिमान विधी तो अभिमान पाठीलाज्ञान जगाला दिलं पण किंबहुना ज्ञानोपार किंबहुना तुमचे ज्ञानोपार तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. महाराजांचे शब्द लीनत्व अशी भक्ती अखंड स्वच्छ आणि शीतल आहे. तो भक्ती ज्याशी ज्यानं जाणली तो दैवाचा पुत्र आहे. एक शब्द आहे जाणे भक्ती, आधी शब्द काय जाणे आणि पुढे शब्द आहे भक्ती, याचा अर्थ काय? पण शेवटचं चरण असं आहे तू का म्हणे नवविध भक्ती जाणे. पहिल्या चरणात आहे जाणे भक्ती आणि शेवटच्या चरणात भक्ती जाणे. याच्यातलं एकच तात्पर्य असं आहे जीवनात केवळ ज्ञान अनुष्ठान आहे तोही दैववान नाही, ज्याच्या ज्ञानाला भक्तीची जोड आहे तो दैववान आहे. जीवनामध्ये केवळ भक्ती आहे तोही दैववान नाही, ज्याच्या भक्तीला ज्ञानाची जोड आहे तो दैववान आहे. वैकुंठवासी भुले बाबा उदाहरण द्यायचे, गुलाबजाम आहे बाजरीच्या पिठाचे करतात ना बाया कशाचे असतात जागेत म्हटलं झोपली का काय हव्याचे गुलाबजाम केले आणि गावरान तुपात तळेश गावरान तुपात आणि नुसते खाल्ले तर कडू लागतील का? तसं गुरुवारे बुवा म्हणायचे तसं नुसतं ज्ञान ते घेतलं किंवा निवळ जीवनात भक्तीचं अनुष्ठान केलं तर वाईट आहे का? नाही, नुसतं ज्ञान वाईट नाहीये पण तेच ज्ञान जर भक्तीच्या पाकात घोळलं तर त्याची चव वाढते. ज्ञानोत्तर प्रेम पाहिजे, प्रेमोत्तर ज्ञान पाहिजे. ज्ञानाविषयी ज्ञानात ज्ञान वाचून केलेली भक्ती भक्ती नाही तद विहीनम जारानामिवर शास्त्र सांगतं. ज्ञान वाचून केलेली भक्ती जशी आंधळी आहे तशी भक्ती वाचून केलं ज्ञान पांगळ आहे. दोन्हीचा समन्वय पाहिजे, दोन्ही जीवनात पाहिजे तो दैववान आहे. याचा फार मोठा शास्त्रार्थ आहे पण रामानं एक उदाहरण सांगतो सेवा संपवतो. उदाहरण काय? राम प्रभू म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहे आणि सीता म्हणजे मूर्तिमंत भक्ती आहे. राम प्रभू वनात गेले झाड होत झाडावर वेर चढलेली होती वेर. राम प्रभू म्हणतात सीते वेर झाड किती दैववान आहे ग, एवढ्या संकटातही त्याला वेर सोडत नाही. प्रभूला बोलायचं एक होत आणि अर्थ एक होता मी किती दैववान आहे मला तुझ्यासारखी बायकू नाही. वेल म्हणली सीता म्हणली नाही हो ती वेळ दैववान आहे तिला झाड भेटलं कारण विनाशेन शोभनते पंडित वनिता लता. अहो ते झाड नाही ती वेळ दैववान आहे. नाही का सीते झाड दैववान आहे? नाही हो ती वेळ दैववान आहे. तसं आपण म्हणून भक्ती दैववान नाही नाही ज्ञान देव असे भांडत बसूच नका. मग वैराग्याच्या आश्रयाला जा. मग आता म्हणतात बाबा बायको नवरा बायकोची भांडण होतात ते खरंय तो खरे आहे होतात का? आता सीता आणि रामप्रभूची भांडण सोडवायला कोण आहे? लखन तिकडे काय दादा लखन खरं सांग झाड दैववाने की नाही त्याला वेल भेटली? नाही नाही भाऊजी खरं सांगा वेल दैववाने की नाही तिला झाड भेटलं? लखनजीच्या लक्षात आला तर उत्तर काही द्या अडचणी. झाड दैववान म्हणावं तर वहिनी नाही आणि वेळ दैववान म्हणावं तर दादा नाही. असा जेव्हा उभय पक्ष निर्माण होतो तेव्हा उत्तर काय द्यावं हे चातुर्याचं काम. त्या पंचतंत्राची गोष्ट अशी आहे जंगलाचा राजा शिंह आणि त्याच्याकडे तीन मंत्री होते. एक शेळी म्हणजे त्या काळातही महिला आरक्षित होती. फक्त शेळी भारतातली होती का? दुसरा माकड आणि एक कोड ऐकला ना शेळी माकड आणि कोड तीन. आता सिंह सडलेलं खातोय तो तुम्हाला माहिती सिंह काहीतरी सडलेलं खाऊन आला आल्याबरोबर
ಶ್ರೇಣಿ ನನ್ನ ಹಾಕಲ್ಲ ಪದರ್ನಲ್ಲ ಸಾಹೇಬರ ದಾಸರ ವಾಸ ಸಿಂಹದರಂ ಡೋಕ್ಯಾಚ ಮಾಜಾ ತೋಂಡಾಚಾ ವಾಸ ಶ್ರೇಣಿ ಖಾವು ಟಾಕ आता राहिलं कोण माकड आणि कोण माकडाला विचार काय माकड माझ्या तोंडाचा वास येतो का माकडाच्या लक्षात आलं येतो म्हटलं की बाबा खातो माकड म्हणलं नाही साहेब तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही प्रत्येक साहेबाजवळ असं एक माकड असत प्रत्येक साहेबाजवळ असं एक माकड असत त्यांनी महाराज देशाचं हित होऊ दिलं नाही या माकडांनी साहेबाजवळच नाही आजकाल महाराज लोकांजवळ बी असं एक एक आहे आजकाल महाराज लोकांजवळ बी एक एक असं आहे माझ्या अरे आधी सडक खाल्लं शेळी खाल्ली खोटा बोलतो माकडी खाल्ली गरम डोक्यात मग राहिलो कोण कोणीला विचारलं काय ज्ञानेश्वर